नमस्कार, भास्कर प्रोडक्शन प्रस्तुत नवरात्रोत्सव स्पेशल गोंधळ या विषयावर आधारित संबळ या कार्यक्रमामध्ये मी तेजस म्हात्रे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो, कारण मुळात निसर्गच आपली काठ टाकून नवीन रूप धारण करत असतो आणि त्यामुळे अश्विन महिन्यात घटस्थापना देखील केली जाते. घटस्थापना म्हटलं की एक उत्पत्तीचं प्रतीक, ज्या आदिमायेनं आदिशक्तीनं या निसर्गाची निर्मिती केली आणि अजूनही अविरतपणे हा निसर्ग आपल्या समोर विविध रूपानं आपली प्रचिती देत असतो, त्या निसर्गाची पूजा म्हणून देखील नवरात्र उत्सव साजरा केला जातो. देवीची दोन रूपं, उग्र आणि सौम्य, तिने जर ठरवलं तर ती संहारही करू शकते आणि जर ठरवलं तर उद्धारही करू शकते. म्हणून एखादी वाईट शक्तीचा शेवट करण्यासाठी जन्म घेतलेल्या देवीची मूर्त ही काळ्या दगडावर कोरली जाते आणि पालन करण्यासाठी, रक्षणासाठी जन्म घेतलेल्या देवीची मूर्त ही तांदळाच्या दगडावर किंवा पांढऱ्या दगडावर कोरली जाते. तशीच कारल्याच्या एकवीरा आईची मूर्त ही तांदळाच्या दगडावर कोरलेली आहे. खरं तर सर्वच समाजाचे लोक एकवीरा आईचे भक्त आहेत, मात्र आगरी आणि कोळी समाजाला एक विशेष महत्व या आईमुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच चैत्र आणि अश्विन महिन्यात कोणत्याही व्हॉट्सअप मेसेज शिवाय, कोणत्याही पोस्ट शिवाय, कोणत्याही आमंत्रणाशिवाय लाखो भाविक एकत्र येतात आणि त्याच एकवीरा आई चरणी आपण सर्व नतमस्तक होतो. शिव शक्तीला, शिव शक्तीला, अवतार घेतला.
भास्कर प्रोडक्शन ह्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये संबळ ह्या नवरात्र स्पेशल पर्वामध्ये मी रितेश घासे हार्दिक स्वागत करतो. नवरात्र ह्या 9 दिवस नवरात्र चालणाऱ्या उत्सवात आपण सारेच भाविक देवीची मनोभावे पूजा अर्चा करत असतो. महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठं मानली जातात, त्यांपैकी पार्वती रमई रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी ही आहे. भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये अमर ऋषी परशुरामाची आई एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. पहिल्या शतकातील शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली कारल्या लेण्यांच्या महाद्वारापाशी उत्तरेकडे तोंड करून दीन दुबळ्यांची एकविरा माऊली विराजमान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध असून चैत्र व अश्विन महिन्यात भरणाऱ्या यात्रेला लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने आईच्या नावाचा जय जयकार करत गुलाल उधळत सहभागी होतात. आई माऊली, तुझ्या या साऱ्या लेकरांवर ही छाया अशीच कायम राहो आणि कलाकारांनी तुझ्या चरणी अर्पण केलेले हे कलापुष्प तू गोड मानून घे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना. आमचा जर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर नक्की ह्या एपिसोडला लाईक करा. इतर भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर सबस्क्राईब नसेल केलं आमच्या चॅनलला तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. Don't get out.